नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमी स्पष्ट करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे. अतिशय महत्वाची बातमी आहे, तिचे स्पष्टीकरण करत आहे. महागाई भत्ता वाढ, आनंदाची मोठी बातमी. सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना गुड न्यूज. डीए अँड डीआर वाढ. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, तर सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांना महागाई भत्ता वाढीचे केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता अखेर प्रदान. चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात झाली वाढ. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती आणि बातमीचे स्पष्टीकरण. बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी, जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया स्पष्टीकरण. मित्रांनो, 48 लाख कर्मचारी आणि 64 लाख पेन्शन धारकांना 3% डीए जाहीर. केंद्र सरकार मधील 1 कोटी पेक्षा अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना डीए आणि डीआर मध्ये 3% वाढ मिळाली आहे. प्रत्येक वर्षी डीए आणि डीआर वाढ सप्टेंबर महिन्यात घोषित करण्यात येते. याही वर्षी सन 2024 बुधवारी 16 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए आणि डीआर यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. 1 जुलै पासून देय असणारा महागाई भत्ता आणि महागाई मदत 50%-वरून 53% करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. थकबाकीसह डीए आणि डीआर मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना ऑक्टोबर महिन्यात मोठी बंपर वाढ होणार पगारात. कारण 1 जुलै 2024 पासून या निर्णयाद्वारे डीए आणि डीआर यामध्ये वाढ झाल्यामुळे हा डीए आणि डीआर लागू होणार. यामुळे महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्ही पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जुलै सप्टेंबर या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात मिळणार आहे. निश्चितच कर्मचाऱ्यांच्या वेतनातही खुश खबरयुक्त बातमी आहे. सगळ्यात मोठी ही सर्वात बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढ ऑक्टोबर महिन्यात मिळणार. किती रक्कम मिळणार? 40,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला 3% डीए वाढ मिळाल्यानंतर, म्हणजेच दरमहा त्याला 1,200 इतकी अतिरिक्त महागाई भत्ता मिळणार आहे. आणि ही वाढ जुलै पासून लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याची थकबाकी दिली जाणार आहे. अशा प्रकारे ही थकबाकी 3 महिन्याची 3,600 रुपये मिळेल. ऑक्टोबर महिन्यात किती मिळणार पगार याचही गणित पाहूया. डीए वाढ जुलै महिन्यात लागू केली आहे. ऑक्टोबर महिन्याचे ही वेतन त्यामध्ये मिळाल्यास 4 महिन्याच्या डीए मिळणार आहे. म्हणजेच 40,000 मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पगार 60,000 रुपये होत आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यात 4 महिन्याचा फरक मिळून एकूण पगार हा वाढ होणार आहे 4,800 रुपयाने. म्हणजेच त्याच्या हातात पडणारा पगार 64,800 रुपये ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. आणि ही केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक प्रकारची खुश खबर, दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने आचारसंहिता संपल्यानंतर सत्तेवर जे सरकार येईल त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाई भत्त्याचा लाभ प्राप्त करून देईल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन अपडेट मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.